राज्यभरात दहीहंडीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा झाला। त्यानुसार पनवेल तालुक्यात ठिकठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते। त्याअंतर्गत उल्वेनोड येथे विविध मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत सलामी दिलेल्या पथकांना बक्षीस आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गुणगौरव केला। उल्वेनोड येथे सेक्टर 19 येथील भूमिपुत्र भवनाच्या बाजूला श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पार्टी उल्वेनोड 1 जीवदानी महिला उत्कर्ष मंडळच्या वतीने दहीहंडी उत्सव 2022 चे आयोजन केले असून यंदाचे हे या उत्सवाचे तिसरे वर्ष होते। या उत्सवात 1,55,555 रुपयांचे पारितोषिके गोविंद पथकांना देण्यात आली। यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, MGM हॉस्पिटलचे डॉक्टर चटर्जी, आनंद शिंदे, डॉक्टर राठोड, भाजप नेते अंकुश ठाकूर, सुहास गोंधळी, गीता ठाकूर, निलेश खोत, नितेश म्हात्रे, प्रणय कोळी, राष्ट्रपती पुरस्कार विजेते प्रभात कोळी, उल्वेनोड केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षा सीमा पाटील, निलेश खारकर, निकिता खारकर, रवी भोईर, अमोक ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते। तसेच उल्वेनोड सेक्टर 8 खारकोपर येथील जय हनुमान मैदानात भारतीय जनता पार्टी उल्वेनोड 2 वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या ठिकाणी अनेक गोविंदा पथकांनी भेट देत सलामी दिली। या ठिकाणी 3,55,555 रुपयांचे पारितोषिक देण्यात आली। यावेळी तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, न्हावाशेवा पोर्ट विभाग असिस्टंट पोलीस कमिशनर धनाजी क्षीरसागर, न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे, हेमंत ठाकूर, जयवंत देशमुख, गायक जगदीश पाटील, सूरनवा ध्यास नवा फेम श्वेता ठाकूर, आयोजक तथा भारतीय जनता पार्टी उल्वेनोड 2 अध्यक्ष विजय घरत, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा उल्वेनोड अध्यक्षा योगिता भगत, ग्रामपंचायत गव्हाण सदस्य उषा देशमुख, भारतीय जनता पार्टी खारकोपर अध्यक्ष सुधीर ठाकूर, अमोक ठाकूर, किशोर पाटील, सुहास भगत, भाऊ भोईर, गजानन घरत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। उल्वेनोड सेक्टर 19 येथील बामणडोंगरी रेल्वे स्टेशन जवळ उल्वेनोड राजयुवा प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी उत्सव 2022 आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी गोविंदा पथकांना 1,11,011 रुपयांचे पारितोषिके देण्यात आली। या उत्सवाचे यंदाचे दुसरे वर्ष होते। यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र म्हात्रे, माजी सैनिक निलेश शंकर म्हात्रे, NRI पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, वहाळ येथील साई देवस्थानचे अध्यक्ष RK पाटील, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील, भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष अमित नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। तसेच शिवसंघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने सेक्टर 20 बामणडोंगरी रेल्वे स्टेशनजवळ दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता। यावेळी गोविंदा पथकांना 1,11,111 रुपयांचे पारितोषिके देण्यात आली। तसेच खास महिलांसाठी 3,333 रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले। या उत्सवाचे यक्षित इंटरप्राइजेस व गुरुराज इन्फ्रा यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते। या उत्सवावेळी मंडळाचे अध्यक्ष अखिल यादव, अमोक ठाकूर, मोहन गोरिवले, विजय शिंगरे, आदित्य भोसले, विशाल म्हात्रे, हितेश शिंगरे, राज सूर्यवंशी, धनंजय धोंडे, संग्राम घाडगे, कुलदीप तिवारी, आकाश देशमुख, प्रणय देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी या दहीहंडी उत्सवांना भेट देत बाळ गोपाळांचा उत्साह वाढविला। गेल्या 2 वर्षभरामध्ये कोरोनामुळे या दहीहंडी उत्सवाला गॅप पडला होता, बाळ गोविंदाच्या आनंदावर विरजण पडलं होतं, पण नव्यानं आपले जे मुख्यमंत्री शिंदे साहेब आलेले आहेत त्यांनी पुन्हा या सणाकरता अतिशय मोठं असं महत्त्व देऊन सर्वांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली। म्हणजे अतिशय चांगल्या रीतीनं असं प्रत्येकाने यात सहभागी व्हावं अशा प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे। गोविंदा पथकांकरता सुद्धा कधी कधी काही कधी अपघात होत असतात आणि कुणाला दुखापत असते म्हणून 10 लाखापर्यंतचा विमासुद्धा त्यांनी जाहीर केला। ह्या गोविंदा पथकांना त्यांनी एक खेळ, राष्ट्रीय खेळ अशा पद्धतीनं त्याला महत्त्व देऊन
त्यामध्ये त्यांना 5% आरक्षणसुद्धा नोकरीमध्ये ठेवण्यात आलं. अतिशय चांगले असे सरकारनं आपल्याला या महाराष्ट्र सरकारनं म्हणजे शिंदे फडणवीस सरकारनं चांगले निर्णय घेतलेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये सर्वत्र हा उत्सव अतिशय चांगल्यापणे साजरा होतो.